आपल्याला मेटलिक आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर्स जे आहेत ते ग्रुप आणि पिरियड्स मध्ये कसं आहे ते बघायचं आहे. तर ग्रुप मध्ये आधी बघू, ग्रुप मध्ये काय होत असतं माहिती आपल्याला, ग्रुपला अपलोड कसं करतो आपण, टॉप टू बॉटम अपलोड करतो. आणि कोणत्या एका ग्रुप मध्ये सेम ग्रुप, आता ग्रुप नंबर फर्स्ट आहे, ग्रुप नंबर सेकंड आहे, तर याच्यामध्ये काय होतं, ग्रुप नंबर फर्स्ट मध्ये टॉप चा जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये किती सेल आहे, 200 आहे. त्याच्यानंतर तिसरा तिसरा कोण आहे, सोडियम आहे, त्याच्यामध्ये 300 आहे. चौथा कोण आहे, पोटॅशियम आहे, त्याच्यामध्ये 400 आहे. तर ह्या सेल वाढत चालल्या, म्हणजेच ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम न्यू सेल ऍड होत जातात. आणि न्यू सेल ऍड झाल्या तर लास्ट ऑर्बिट मधला किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा काय होतो, न्यूक्लियस पासून दूर जातो, म्हणजेच काय होणार, अट्रॅक्शन फोर्स डिक्रीज होत झाला. अट्रॅक्शन फोर्स डिक्रीज झाला म्हणजेच काय, लास्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन हा इझिली काय होऊ शकतो, डोनेट होऊ शकतो. आणि इलेक्ट्रॉन डोनेट होणं कोणाचं कॅरेक्टर आहे, मेटलचं कॅरेक्टर आहे. म्हणजेच टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये मेटलिक कॅरेक्टर काय होतो, वाढत जातो. आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार. तर मेटलिक कॅरेक्टर हे टॉप टू बॉटम काय होणार, इन्क्रीज होत जाणार. आणि याच्या उलट पिरियड्स मध्ये जर बघितलं आपण, तर पिरियड मध्ये सेल नंबर 5 चा टाकतो आणि पिरियडला आपण लेफ्ट टू राईट ऑब्झर्व करतो. त्यावेळेस काय लक्षात येतं आपल्या, बघा सेकंड पिरियड 2 सेल, थर्ड पिरियड 3 सेल. तर याच्यामध्ये त्या सेल मध्ये सक्सेसिवली इलेक्ट्रॉन्स ऍड होत जातो. आणि इलेक्ट्रॉन ऍड झाला तर काय होतं, लेफ्ट टू राईट अट्रॅक्शन फोर्स वाढत जातो. कारण पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज बाय 1 युनिट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढतो बाय 1 युनिट. आणि जसा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार तसा त्या दोन्ही मधला अट्रॅक्शन फोर्स वाढणार. कारण इलेक्ट्रॉन हे आता सेकंड शेल मध्ये फिल अप होत चालले. आणि जसा एटॉमिक नंबर वाढणार तसा याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स वाढत जाणार. आणि अट्रॅक्शन फोर्स वाढला तर काय होईल, आता पहिले 3 मेटल्स आहेत तुमचे लिथियम, बेरियम, बोरॉन, ह्या सेकंड ग्रुप मध्ये आपण एक्झाम्पल बघतो. तर याच्यामध्ये हा मेटलिक कॅरेक्टर कसा काय होतो, डिक्रीज होत जातो लेफ्ट टू राईट. आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर वाढत जाणार तो कसा, तर इथं लिथियम मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बेरियम मध्ये 2 आहे, बोरॉन मध्ये 3 आहे, नंतर कार्बन आहे, कार्बन मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजेच प्रभाव आणि न्यूक्लियस मधला अट्रॅक्शन फोर्स वाढला, अट्रॅक्शन पुल वाढला. तरी पण आता कार्बन हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही, कारण त्याच्याकडे सफिशियंट अट्रॅक्शन पुल आहे, त्यामुळं तो आता काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही. आणि इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही म्हणजेच काय, नॉन मेटलिक कॅरेक्टर. त्यानंतर नायट्रोजन आहे, तर नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, लास्ट ऑर्डर मध्ये 5 आहे. इथं नायट्रोजनचा अटॉमिक नंबर आणखी वाढला, कार्बन पेक्षा जास्त 1 इलेक्ट्रॉन वाढला लास्ट ऑर्बिट मध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन फोर्स किंवा अट्रॅक्शन पुल वाढला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन बदला, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढला. आणि त्यामुळं आता इथं नॉन मेटल्स मध्ये टेंडन्सी निर्माण झाली कोणती, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची. आता ही या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी निर्माण झाली. हा 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, हा 2 करतो, हा 1 करतो आणि स्टेबल होतो, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन स्टेबल होतो त्यांचं. आणि ही कोणाची टेंडन्सी आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची, नॉन मेटलची आहे. म्हणजे जर आपण पिरियडला लेफ्ट टू राईट ऑब्झर्व केलं तर मेटलिक कॅरेक्टर डिक्रीज होतो आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होताना ऑब्झर्व होतो आपल्याला. बरं, लेफ्ट टू राईट म्हणजे पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट मेटल्स मेटलिक कॅरेक्टर डिक्रीज होताना दिसतो आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतो लेफ्ट टू राईट. कारण एक्स्ट्रीमली लेफ्ट साईडला कोण आहे, मेटल्स आहेत, आणि एक्स्ट्रीमली राईट साईडला कोण आहे, नॉन मेटल्स आहेत. तर ग्रुप मध्ये मेटलिक कॅरेक्टर वाढत जातं टॉप टू बॉटम आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर पिरियड मध्ये वाढत जातं.